नमस्कार मित्रांनो मी प्रण केशव क्षीरसागर तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या सदगृ मोटर्सवर तर स्टेट येऊन राहा ह्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मग ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथमतः आपण ह्या सुपर कॅरीचा हा पहिलाच व्हिडिओ आहे तो पहिले जाणून घेऊया काम कशा पद्धतीने केलं आहे तर चला मग सुरू करूया तर मारुती सुजुकीने लॉन्च केली होती कॅरी सुपर कॅरी तर ही पूर्णपणे मार्केटमध्ये खूप धमाल करते तर त्याचबरोबर आपण जी बॉडी बनवली आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने आपण फायनल केलेली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे डिटेल रिव्ह्यू मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ स्टेट येऊन राहा आणि पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आमच्या ब आम्ही जी बॉडी बनवली आहे तिचा पूर्णपणे तुम्हाला समजेल कशी बनवली काय तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर प्रथमतः तुम्ही बघू शकता ही समोरचा जो पोर्शन आहे तो पुढे कॅरियर आहे पूर्णपणे आपण प्लेटमध्ये बनवला आहे आणि त्यावर अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपण पेंटिंग केलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्या खाली भोवरे वगैरे असे लावण्यात आले आहे आणि त्याचबरोबर खाली जो बंपर आहे तो सी चॅनलमध्ये आपण बनवला आहे सत्तर पस्तीस हा चॅनल वापरला आणि खाली त्याला सुशोभनीकरणासाठी त्याला आपण साखळ्या लावलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता पुढचा लूक म्हणजे समोरचा जो शोचा फ्रंट ऑफ व्ह्यू असतो तो तो अशा पद्धतीने आपण बनवला आहे आणि अशा पद्धतीने ही जी गाडी आहे आपल्याला डोळ्यासमोर दिसते जेव्हा पण कोणतीही गाडी येते तेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा आपल्याला कस्टमरच्यानुसार आपल्याला गाडी बनवायची तशी पण आम्ही ह्या म्हणजे समोर जेव्हा कस्टमर आमच्याकडे आले तेव्हा आम्ही त्यांच्या पद्धतीने आम्ही गाडी बनवून दिली आहे आणि त्याचबरोबर खाली जे भोवरे वगैरे आहेत जे शोचं साहित्य आहे किरकोळ कारकोळ ते पण आपण लावलेलं आहे तुम्ही बघू शकता गाडीचा पूर्णपणे रिव्ह्यू आणि ही जी डिझाईन आहे पूर्णपणे आपण ब्रशने पेंट केलेली आहे सर्व जी डिझाईन आहे ती पूर्णपणे ब्रशने पेंट होते आणि त्याचबरोबर ही जी डिझाईन आहे पूर्णपणे आपण जेव्हा आपण ब्रशने पेंट करतो तेव्हा ही गाडी पूर्णपणे उठून दिसते म्हणजे एकदम आकर्षित दिसते तुम्ही बघू शकता पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सर्वत्र जी डिझाईन आहे अशा पद्धतीने आपण बनवली आहे तुम्ही बघू शकता साखळ्या वगैरे साईड बॉर्डरच्या अतिशय उत्तम पद्धतीने आपण लावलेल्या आहेत त्याचबरोबर ही गाडी सी एन जी असल्यामुळे तिला आपल्याला एक बॉक्स म्हणजे ठेवायला लागला म्हणजे एका बाजूला साय साईड बॉर्डरला कट करावं लागलं ला। आणि त्याचबरोबर अर्धी प्लेट आणि अर्धी पंचिंग जाळीमध्ये ही गाडी बनवायला लागली आहे कारण कस्टमरचा ला, 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 ला म्हणजे कस्टमर आमचे जे कस्टमर होते त्यांना या पद्धतीत गाडी पाहिजे होती तर हा जो पाईप आहे तो पाठीमागे आपण सव्वा इंची आणि वरती जो आहे तो दीडचा पाईप म्हणजे डी पाईप आपण वरती लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे अर्धी जाळी आणि अर्धी प्लेट आणि त्या प्लेटवरती हुका बॉडी हुक्का अशा पद्धतीने लावल्या आहेत प्रत्येक गाळ्यामध्ये दोन दोन हुका लावलेल्या आहेत लाव ला त्याचबरोबर वरती पण डी पाईपाला दोन दोन रिबिट असे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आणि फायनल जे गाडीचा रिझल्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि ही जी पट्टी दिसते तुम्हाला झोपडी टाईप ती पण आम्ही भरून काढलेली आणि हे जे फाळके फाळक्यावरती आपण सहा इंचाची फळी वरती वाढवली आहे आणि हा जो भत्ता आहे त्याला आपण सहा काड्यांचं काड्या लावलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला दोरी वगैरे लावता येईल अशा पद्धतीने आपण बनवले आहेत आणि खाली पण अँगलचे सपोर्ट वगैरे पूर्णपणे फाळक्याला डॅमेज होऊ नये म्हणून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण जे बेंड वगैरे करून हा जो मध्ये रॉल टाकून पूर्णपणे गाडी आपण व्यवस्थित बनवली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे तिचा लुक कसा चेंज झालेला आहे म्हणजे जेव्हा नवीन गाडी येते तेव्हा फक्त ट्रेससोबतच असते अँड देन तुम्ही बघू शकता ह्या गाडीचा लुक आता पूर्णपणे चेंज झालेला आहे तर पाठीमागचा जो पोर्शन आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आणि दोन्ही साईडच्या साईड बॉर्डर एकदम अतिशय सुंदर आणि सेमच असतात कारण दोन्ही बाजू जर सेम असेल तरच गाडी व्यवस्थित दिसते तर इकडची बाजू वेगळी निकडची ते व्यवस्थित नाही दिसणार आणि ही जी फळी आहे तुम्ही बघू शकता जो कंपनी बॉडीचा गॅप असतो त्याच्यात ही फळी भरली आहे आणि तिच्यावरती नक्षी कोरलेली आहे आणि मग तिच्यावरती डिझाईन आणि त्याचबरोबर हे जे कोपरे वगैरे सर्वपणे त्या बाजूनी म्हणजे ड्रायवर आणि किन्नर साईडने आपण लावलेत वेल्ड केलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वेल्ड केलेले आहेत तर राहिला प्रश्न आमच्या मटेरियलचा तर मटेरियल म्हटल्यावरती चाळीस चारचा एंगल वापरला गेलेला आहे अठरा गीचची प्लेट वापरली गेलेली आहे आणि पंचिंग जाळी रेग्युलर जी असते ती पंचिंग जाळी यूज केलेली आहे आणि त्याचबरोबर दोन एकचा पाईप जे आडवे लावलेले आहेत ते यूज केलेले आहेत आणि एक पंचवीस तीनची पट्टी अशा प्रकारे संपूर्णपणे हा जो सेट आहे या मटेरियलमध्ये यु गाडी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि एक खास बात अशी आहे हा जो ट्रे खोलले खोलून बॉडीचा ट्रे खोलून आपण त्याला सपोर्ट वगैरे मारतो सपोर्ट मारल्यानंतर जवळजवळ चार सपोर्ट बसतात जेणेकरून सपोर्ट मारल्यावरती जेणेकरून सपोर्ट मारल्यावरती ट्रेमध्ये खड्डे ना न होऊ यासाठी आणि पुढची पण लाईट राहावी याच्यासाठी हे प्रयत्न असतात तर अशा पद्धतीने हा होता स्मॉल रिव्ह्यू या कॅरी सुपर या गाडीचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे पण गाडी बनवण्यासाठी इच्छुक असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सद्गुरू मोटर्सचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दाखवतो आणि प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेलेकॉन दावा जेणेकरून तुम्हाला पुढच्याही दररोज नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि शेवटी हे जे चंबू लावले आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने आपण लावलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशी पद्धतीने आपली गाडी पूर्णपणे फायनल झालेली आहे तर प्लीज जाता जाता तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा जेणेकरून इच्छुक जवळ येथील आमची बॉडी बनवायला धन्यवाद